नागरिकांच्या आधार कार्डला 10 वर्ष पूर्ण झालेले आहे, त्या सर्व नागरिकांनी आपले आधार कार्ड अपडेट करणं आवश्यक आहे। अन्यथा शासन स्तरावरून मिळणाऱ्या कोणत्याही सुविधा आपल्या बँक अकाउंट मध्ये जमा होणार नाही। आणि त्याचबरोबर ज्या ज्या बँक खात्यामध्ये ज्या ज्या बँक मध्ये आपले बँक अकाउंट उघडलेले असेल त्या त्या सर्व बँक मध्ये जाऊन आपण केवायसी करणं आवश्यक आहे। अन्यथा ज्या ज्या काही शासन स्तरावरून सुविधा मिळतात, मग शेतीविषयक सुविधा असो, नागरिकांना मिळणारा पगार असो, राशन असो किंवा अन्य कोणत्या शिष्यवृत्त्या असो, या कोणत्याही प्रकारचे लाभ आपल्या खात्यामध्ये जमा होणार नाही। आणि त्याचबरोबर ज्या ज्या मुलांचे ज्या ज्या पालकांचे आधार कार्ड चुकीचे असतील, उदाहरणार्थ जन्मतारीख चुकीची असेल, नावाच्या स्पेलिंग मध्ये चुका असतील, त्या देखील आपण अद्ययावत करणे आवश्यक आहे। आणि त्याचबरोबर शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये ज्या मुलांना 6 वर्ष पूर्ण झालेले आहे, तो मुलगा पहिलीमध्ये दाखल पात्र आहे, त्यापूर्वी त्या मुलांचं किंवा मुलींचं आपण आधार कार्ड करून अद्ययावत ठेवावं आणि कोणत्याही प्रकारच्या चुका नसाव्या।